मराठवाड्यातील मातब्बर नेते अशी ओळख असलेले आणि 5 वेळा खासदार असलेले एकमेव नेते म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. आता कन्नड सोयगाव मतदारसंघातून दानवे यांची कन्या संजना या राजकीय पदार्पण करणार असल्याची शक्यता सगळीकडे वर्तवली जाते, तशी चर्चा सगळीकडे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहत आहेत. राजकीय आराखड्यात उतरण्याची त्यांची ही मनीषा यातून दिसते. त्यामुळे 2024 निवडणुकीत दानवे यांच्या कन्या संजना जाधव हे आपले पती हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधातच निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सध्या राजकीय वारसदार घोषित करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं, मात्र त्यात आतापर्यंत काही ठोस असं स्पष्ट वक्तव्य पुढे आलेलं नाही. राजकारणात काही होऊ शकतं, त्यामुळे हर्षवर्धन जाधव देखील विधानसभा लढवतील की नाही हे सांगता येत नाही. दुसरीकडे सध्या कन्नड सोयगाव मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत आमदार आहेत, त्यामुळे आगामी लढत ही कशी होईल, आगामी काळात नेमकं काय होईल, काय असेल रणनीती, कशी असेल निवडणूक आणि रावसाहेब पाटील दानवे काय खेळी खेळू शकणार आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचं नाव संजना जाधव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या कन्नड तालुक्यात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो या ठिकाणी ते उपस्थिती लावताना आवर्जून दिसतात. अनेक प्रतिष्ठानाच्या उद्घाटन सोहळ्यातही ते उपस्थित राहतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजना या कन्नड मतदारसंघातून पती हर्षवर्धन जाधव किंवा सेनेच्या उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात उभ्या राहू शकतात का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता कन्नड सोयगाव मतदारसंघ माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे या मतदारसंघात. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून रिंगणात होते. या निवडणुकीत जाधव यांना शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी पराभूत केलं होतं. उदयसिंह राजपूत यांना 79,225 मतं तर हर्षवर्धन जाधव यांना 60,335 मतं मिळाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा माध्यमांसमोर आलेले आहेत. हे सगळं प्रकरण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पुढे हे प्रकरण पोलीस ते न्यायालयात गेल्याचाही दावा हर्षवर्धन जाधव यांनी बोलून दाखवला आहे. विशेष म्हणजे या काळात संजना जाधव यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्यावर देखील हर्षवर्धन जाधव यांनी अनेकदा आरोप केले होते. आता याच सगळ्या घटनाक्रमातून संजना जाधव यांनी स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून कन्नड विधानसभेची तयारी सुरू असल्याचं बोललं जातं. आता संजना जाधवांसाठी शिंदे गटाचा पर्याय असू शकतो का याबद्दलही वेगळी चर्चा सुरू होते. कारण कन्नड विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे होता. गेल्या वेळी शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र आता राजपूत ठाकरे गटात आहेत. तर युतीच्या अनुषंगाने विचार केला तर संजना जाधव या शिंदे गटाकडून रिंगणात उतरू शकतात असंही बोललं जातं. त्यामुळे संजना जाधव या भाजपकडून रिंगणात उतरतील की शिंदे गट हे पाहणे आगामी काळात निश्चितच उत्सुकतेचे ठरणार आहे. मनसे शिवसेना प्रवास केल्यानंतर 2019 विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून मैदानात होते, तर याचवेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत रिंगणात होते. मात्र प्रचार काळात जाधव यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. राज्यभरात त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. तर कन्नड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना हे वक्तव्य जिव्हारी लागलं होतं असं बोललं जातं. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक एकत्र झाले होते आणि त्यांचा पराभव केला होता. आता मतांचं जर गणित पाहिलं तर आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे राजपूत यांना 79,225 मतं मिळाली होती, तर जाधव यांना 60,535 मतं मिळाली होती. म्हणजेच राजपूत यांचा 18,690 मतांनी विजय झाला होता. यामध्ये NCPचे जे संतोष कोळे होते यांनी 43,625 मतं घेतली होती, तर वंचितचे राठोड यांनी 14,349 मतं घेतली होती. जर हे राजकीय गणित जर आपण पाहिलं तर वंचितमुळं कुठंतरी परिवर्तन होऊ शकतं, पण काहीही निकाल असले, काहीही राजकीय रणनीती असली, निश्चितच यामध्ये रावसाहेब दानवे यांचा मोठा हात असणार आहे. पण येणाऱ्या काळात काय होणार, कन्नडचं राजकारण आपल्याला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.